चिंचवड मध्ये गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग होत असल्याचं समोर आलंय। चिंचवड मध्ये मतदान केंद्रात मोबाईलचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। मतदार मतदान करतानाचं चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे। मतदाराकडून ईव्हीएम वरील चिन्हासमोरील बटन दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ सामश हाती लागलाय। त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत चाललंय काय असा सवाल सध्या उपस्थित होतोय। तर याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। ज्ञानेश्वर, खूपच धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे, निवडणूक प्रक्रियेचा भंग होतोय, यावर काही कारवाई केली जाणार आहे का? याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मतदान करत असताना मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करायला बंदी आहे आणि त्यातल्या त्यात आपण ज्यावेळी मतदान करतो तेव्हा त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओ चित्रित करू शकत नाही अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतात। मात्र अशाही वेळी जे मतदार आहेत ते मतदान करताना आपल्या मोबाईलमध्ये त्या मतदानाच्या प्रक्रियेचं चित्रण करतायत आणि ते जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न करतायत। अशा परिस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी या सगळ्या अशा मतदारांवर गुन्हा दाखल करू शकत असतात। मात्र आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडतात त्याचा तपास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल आणि जे लोक अशा पद्धतीनं धक्कादायक प्रकार अशा पद्धतीनं हा एक प्रकारचा सिक्रेसीचा भंग आहे, गुप्ततेचा भंग आहे आणि अशा ठिकाणी जर हे प्रकार घडत असतील, पोटनिवडणुकीत हे जर प्रकार घडत असतील तर ही धक्कादायक गोष्ट आहे। चिंचवडमध्ये हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अशाच पद्धतीची एक घटना कसब्यामध्ये देखील घडली, त्या ठिकाणी फोटो व्हायरल झाला मात्र या ठिकाणी व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या ठिकाणी आता निवडणूक निर्णय अधिकारी कोणत्या कलमांतर्गत काय नेमकी कारवाई करतात, गुन्हा दाखल करतात का, अधिकचा काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी, निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। तर कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय। दुपारी 1 वाजेपर्यंत कसब्यात 18.5% तर चिंचवडमध्ये 20.68% मतदान झालंय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठीही प्रशासनाकडून खास खबरदारी घेण्यात आली आहे। कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध मवियाचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे। तर चिंचवडमध्ये मवियाचे नाना काटे विरुद्ध भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यात लढत होतीये।